मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जुन्या पेन्शन संदर्भातील संप मागे, अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्याचा निर्णय। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शन संदर्भात निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधानसभेत आश्वासन। जिल्हा बँक निवडीवरून बबनराव लोणीकरांकडून राजेश टोपेंना शिवीगाळ, कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल। बँकेच्या निवडणुकीमध्ये तांत्रिक वाद, माझ्याकडून कोणालाही शिवीगाळ नाही, व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर बबनराव लोणीकरांकडून स्पष्ट। भुजबळांच्या प्रत्येक शब्दात अंगार, मंत्री असून महाराष्ट्र अस्थिर का करता, जितेंद्र आव्हाडांचा छगन भुजबळांना सवाल। भाषण नकोत, मंत्रिमंडळामध्ये मुद्दे मांडा, विधानसभेत जयंत पाटलांच्या निशाण्यावर भुजबळ। बीडमधील दंगलीमागे भुजबळ जरांगे पाटलांचा आरोप, तर सरकारविषयी मराठ्यांमध्ये रोष निर्माण होतोय, फडणवीसांनी भुजबळांचा डाव समजून घ्यावा, जरांगे पाटलांचा हल्ला बोल। अटक केलेले लोक जरांगेंसोबतचेच, बीडमध्ये जाऊन माझ्याच लोकांची घरं जाळण्यात का, मी अमानुष नाही, मंत्री भुजबळांचं जरांगे पाटलांना प्रत्युत्तर। जरांगेंची सभा 21 लाखात झाली, भुजबळांच्या सभेला 7 कोटी खर्च, छगन भुजबळांनी 7 कोटी रुपये कुठून आणले, भाजप आमदार सुरेश धस यांचा छगन भुजबळांना सवाल। छगन भुजबळांच्या निवासस्थानी सुरक्षेमध्ये वाढ, सभागृहामध्ये भुजबळांनी धमकीचा विषय मांडल्यानंतर सुरक्षेमध्ये 4 अंमलदारांची वाढ। पीएचडीवरील माझ्या वक्तव्याचा विपर्यास, माझ्याकडून आधीच दिलगिरी व्यक्त, अजित पवारांकडून स्पष्ट। संसद घुसखोरी प्रकरणातील नीलमला दादांनी मार्गदर्शन करावं, राऊतांचा टोला, तर मी कोणत्या सोम्या गोम्याला उत्तर द्यायला बांधील नाही, अजित पवारांचा राऊतांवर पलटवार। ठाकरे गटाच्या अदानी समूहावरील मोर्चाला धारावी पोलिसांची परवानगी नाही, मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज करा, धारावी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांना सूचना। धारावी मोर्चाबाबत तयारी पूर्ण, निवडणुका घ्यायला सरकार घाबरतंय, आदित्य ठाकरेंची टीका, लोकशाही वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न, ठाकरे गट मोर्चावर ठाम। दिशा सालियान प्रकरणाचा एसआयटी पथकाकडून तपास सुरू, प्रकरणाची संबंधित जुनी कागदपत्र तपासल्यानंतर सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवणार। संसदेच्या कामकाजामध्ये अडथळा, काँग्रेसच्या 5 खासदारांचं 19 खासदारांचं संपूर्ण अधिवेशनातून निलंबन, तर सुरक्षेच्या कारणास्तव 7 कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई। संसद घुसखोरी प्रकरणातील 4ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी, 4 दिवसांपूर्वी फेसबुकवर ओळख, शेतकरी आंदोलन आणि महागाईवरून सरकारला इशारा देण्यासाठी कट रचला, सूत्रांची माहिती। शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधिमंडळ सुप्रीम कोर्टाकडे 3 आठवड्यांची वेळ मागणार, विधिमंडळ आज याचिका दाखल करण्याची शक्यता। निर्यातबंदीनंतर कांद्याच्या दरामध्ये प्रचंड घसरण, लासलगावमध्ये 4,500 वरून कांद्याचे भाव 1,700 रुपयेवर, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष। मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीवर सर्वेक्षणाला मंजुरी, परिसरामध्ये शाही ईदगाह मशीद असल्याचा हिंदू संघटनांचा दावा, इलाहाबाद हायकोर्टाकडून आयुक्त निवडला जाणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्ज, लांब पळण्यासाठी।